उंडरी गावात जे सर्वपक्षीय सभेमधून उपोषण घेतलेलं आहे त्याला पाहिला मी माझा जाहीर पाठिंबा देतो. कारण की ही ज्यावेळेस 2018 ही गावं जेव्हा समाविष्ट झाली त्यावेळेस या गावचा ज्या ग्रामपंचायतीचा टॅक्स होता त्या तो टॅक्स जर पाहिला तर आता भरमसाठ टॅक्समध्ये पुणे महानगरपालिकेने वाढ केलेली आणि कुठल्याच प्रकारच्या सुविधा दिलेल्या नाहीत. पहिलं NDP फायनल केला पाहिजे, त्यानंतर आरक्षण टाकली पाहिजे, ते सर्व सोडून दिलं आणि पहिलं लोकांवर टॅक्स रूपी बकासूर हा लोकांवर 34 गावांच्या लोकांवर त्यांनी बसवलेलं आहे त्याला आम्ही जाहीर निषेध करतो. आणि असंच हे जे उपोषण आहे हे पूर्ण 34 गावांमध्ये आता चालू करणार आहे. आता आमच्या धारी गावातनंसुद्धा ह्या 1 ते 5 तारखेला धडक मोर्चा हा पुणे महानगरपालिका काढला जाणार आहे. कारण की काही प्रॉपर्टीज आपण एक उदाहरण दिलं तर काही प्रॉपर्टीनं ग्रामपंचायत काळामध्ये 10 ते 15 हजार रुपये हा टॅक्स वर्षभरात जायचा तो आता 35 ते 40 हजारावर गेलेला आहे. काही लोकांना तर स्वतःच्या प्रॉपर्टी टॅक्स भरण्याकरता लोन काढायला लागलेलं आहे. असलं कसलं आणि तुम्ही आमच्या 11 गावातनं एवढ्या टॅक्स स्वरूपात घेताय. उदाहरण द्यायचं म्हणलं तर फुरसुंगी गावातनं 138 कोटी रुपये टॅक्स गेलेला आहे, उंडरी गावातनं 70 कोटी रुपये टॅक्स गेलेला आहे, धारी गावातनं जो 50 ते 60 कोटी रुपये टॅक्स गेलेला आहे. असं 11 गावांचा जो पूर्ण टॅक्सचं स्वरूप जर पाहिलं तर त्याप्रमाणे कुठल्याच प्रकारची सुविधा आहे 11 गावांमध्ये नाही आहे. 2.5 वर्ष आम्हाला 11 गावाचे प्रतिनिधित्व करायला अश्विनी पोकळे यांना मिळालं, पण त्या 2.5 वर्षामध्ये 1 वर्ष कोविडमध्ये गेला, त्यानंतरचा बजेटसुद्धा तुटपुंज्या स्वरूपातमध्ये या ठिकाणी पुणे महानगरपालिकेने दिले, त्यामुळे प्रत्येक गावामध्ये सुविधा करायला थोडं अवघड गेलं. त्यातसुद्धा आता प्रशासक आलेले आहे. प्रशासक तर कुठल्या प्रकारचं गावातल्या लोकांचं ऐकत पण नाही आहे. कचऱ्याच्या समस्या असतील, त्यानंतर पाण्याच्या समस्या आहेत, रोडच्या समस्या आहेत, अशा बऱ्याच प्रकारच्या समस्यामध्ये वाढलेल्या आहेत. आमचं एकच मागणं आहे की आमचा जो बकासुरी रूपी टॅक्स जो तुम्ही वाढवलेला आहे तो टॅक्स तुम्ही कमी करावा, असं महाराष्ट्र शासनाकडं 34 गावांची जी समिती आता होणार आहे 34 गावातील सर्व लोक त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांची उपमुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांना हे सांगणार आहेत. आणि जोपर्यंत आमच्या गावचा टॅक्स हा कमी होत नाही तोपर्यंत हे उपोषण असं चालूच राहणार आहे असं मी सांगतो.